नमस्कार मित्रांनो, मी दिनेश परब आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण गाडीत आता ॲक्च्युली CNG लावलं होतं आणि तुम्ही पाहिलं असाल माझ्या गाडीच्या डिक्कीमध्ये सिलेंडरने खूपच जागा व्यापलेली, त्यामुळे आतमध्ये म्हणजे खूपच अर्धी जागा झाली. त्यामुळे मी नंतर म्हटलं वर कॅरियर तर आपण सडान कार आहे, वर बसू शकत नाही आणि ते खराब दिसेल, म्हणून एक मला ऑप्शन मिळालं ॲमेझॉनवर. तर ते आज पार्सल आलेलं आहे, हे पा, हे ॲमेझॉनमधून आलं आहे हे बघा. पण मला थोडा ॲक्च्युली मी ऑलरेडी त्या ह्याच कंपनीचे जे काय होतं त्याचं मी व्हिडिओ पाहिलेले, पण त्याच्यात बॉक्स सकट आलेलं, म्हणजे एक कोरोगेटेड बॉक्समध्ये आलेलं, पण हे माझ्या घरी हे नुसत्याच साध्या प्लॅस्टिक बॅगमध्ये आणि वर हे फक्त ॲमेझॉनचं एक बिल्डिंग ॲड्रेसचं एक हे आहे आणि बिल असं नाही म्हणू शकत त्याला, ह्याला फक्त डिलिव्हरीचं चलन म्हणतात. तर त्या ह्याच्यात आलं आहे, तर बघूया. तरी पण आज आपण त्याचं थोडं अनबॉक्सिंग करूया. एक पाऊच आली आहे त्याच्यात, त्यामध्ये काही स्ट्रॅप्स आहेत, तर ते दाखवतो मी नंतर. एकदम सिम्पल पॅकेजिंगमध्ये पाठवलं आहे. फर्स्ट टाइम मी ॲमेझॉनमध्ये असं पाहिलं की एवढी मोठी वस्तू साध्या पॅकेजिंगमध्ये आली आहे, म्हणजे नुसतं पॉलिथिन बॅगमधून आली आहे. तर मला कारण मी बहुतेक व्हिडिओ पाहिलेले त्याच्यात सगळ्यांना बॉक्समध्ये आलेलं, कोरेगोडेड बॉक्समध्ये. हे पहा, आतमध्ये ओपन केल्यावर प्लॅस्टिक फक्त मी काढल्यावर एक युजर मॅन्युअल आहे, म्हणजे हे कसं स्ट्रॅप लावायचे कारला, तर त्याबद्दल डिटेल दिलेलं आहे. तर आधी आता आपण पूर्ण आधी उघडून बघूया. क्वालिटी तर चांगली वाटते प्लॅस्टिकची, म्हणजे फाटणार नाही असं. तर हे तुम्ही पाहू शकता हे बघा, हे आतमध्ये स्ट्रॅप्स आहेत. हे बघा, हे असे चार कॉर्नर आहेत आणि ही बॅग अशी फुलते, म्हणजे ही अशी अशी फुलते आणि ह्याला इथे झिपर आहे आणि झिपर प्लस वेलक्रो आहे, जेणेकरून पाणी आतमध्ये जाऊ नये म्हणून. आणि आतमध्ये त्याला चैन दिलेली आहे, जे हे चैन उघडल्यावर हे बॉक्स टाईप होतं पूर्ण आणि मग हे आपण गाडीच्या वर लावू शकतो. क्वालिटी वाईज तर चांगलं दिसतंय, चांगलं प्लॅस्टिक आहे. किंवा ही चेन आहे, अशी उघडली की हे पूर्ण ओपन होतं. कारण सडान कारवर कॅरियर म्हटलं की आधी म्हणजे लुक सडान कारचं खूप खराब होतं, पण आता माझ्याकडे नाईलाज नाही आहे, कारण माझ्या डिक्कीमध्ये सिलेंडरनं जवळजवळ अर्धी अधिक जागा व्यापलेली आहे, तर त्यामुळे मला हे करणं भागच होतं. कारण दुसरं जे कॅरियर बसवायचं झालं होतं ते अराउंड 10,000-12,000 आसपास जात होतं आणि ते फिक्स कॅरियर होतं, म्हणजे ते पण काढू शकतो पण ते लोखंडाचं आणि प्लास्टिक म्हणजे मिळून ते बनलं जातं आणि ते अराउंड त्याची किंमत 12,000 जात होती. म्हणून मग मी हे एक ऑप्शन शोधून काढलं, हे मला मिळाली आहे 4,000 रुपीजला, 4,300 रुपीजला ही बॅग मिळाली. ही बॅग कशी अटॅच करायची ते मी पण जरा बघतो, कारण हे स्ट्रॅप्स आणि हे आहेत ती मी पण जरा बघीन आणि जेव्हा लावते मी तुम्हाला मी परत व्हिडिओ बनवीन तेव्हा मी दाखवीन कम्प्लिटली की गाडीवर कसं दिसतं आहे ते. तर आता आपण फक्त हे उघडून पाहिलं की क्वालिटी वाईज काय खराब नाही ना, म्हणजे ते बघण्यासाठी. हालांकि मी ॲक्च्युली डायरेक्ट गाडीवरच नेऊन दाखवणार होतो, पण म्हटलं आधी उघडूया इथेच, कारण मला जरा वेळ लागणार होता, म्हणजे
तीन चार दिवस लागणार होते गाडीजवळ नेऊन हे वर लावण्यासाठी. त्याच्या अगोदर म्हटलं उघडूया, कारण परत रिप्लेसमेंट काय खराब असेल आणि जर रिप्लेस करायचं झालं तर डेट निघून गेली तर परत प्रॉब्लेम येईल. म्हणून मी आता हे फक्त जस्ट उघडून पाहिलं की चेन आणि हे बरोबर आहे की नाही. हे पहा, पूर्ण ओपन केल्यावर ही आपल्याला अशी दिसते आहे. आणि ह्यात एक साईडने चेन ह्या बाजूने उघडते पूर्ण आणि त्या तिथपर्यंत जाते, त्यामुळे हे असं असं ओपन होतं. हे बघा, हे असं ओपन होतं आहे आणि हा आतमधला पोर्शन आहे. हा बघा, हा कॉर्नर हा असा ओपन होतो आणि ह्यात मग लगेज ऑलमोस्ट अराउंड तसं पाहिलं तर कमीत कमी 3 मोठ्या बॅगा आणि 1 लहान बॅग ह्यात आरामात बसू शकते. तुम्ही पाहू शकता की खूपच चांगली म्हणजे स्पेस दिलेली आहे आतमध्ये. आणि याचं बेनिफिट असं आहे की एकदा हे वरून कवर मी चेन लावली की पाऊस जरी म्हणजे पावसात पण आतमध्ये बॅगा वगैरे भिजणार नाहीत. कम्प्लीट सेफ्टी बघूनच तसं त्यांनी बनवलेलं आहे. तर हे बघा, ऑलमोस्ट खूपच जागा आहे. तर बघा, हा पोर्शन हा एंड आहे इथे. तर एवढं आपण ह्याच्यातून कॅरी करू शकतो वर वर बांधून गाडीला, म्हणजे ॲज अ कॅरियर म्हणून. तर बघा, हे असं ओपन होतं आणि हे नंतर हे असं क्लोज केलं की ही चेन लावली इथून हे पूर्ण पॅक होतं. प्लस ह्याला एक वेलक्रो आहे, हा वेलक्रो आहे बघा, जो पूर्ण ह्या इथे चिटकवला की कम्प्लिटली वॉटरप्रूफ होऊन जातं. खूप चांगलं आहे, बेनिफिट आहे या ह्याच्यात, कारण चांगलंच सामान ह्याच्यातून आपण कॅरी करू शकतो. म्हणजे जवळजवळ आपल्या डिक्कीमध्ये काही लहान गाड्यांना पण खूप उपयोगी येईल, जसं सँट्रो वगैरे किंवा ज्या लहान गाड्या आहेत त्यांना स्पेस नसते. इवन टाटाची टियागो याला पण मागे स्पेस नाही आहे अजिबात, म्हणजे जास्त सामान आतमध्ये भरू नाही शकत. तर वर हे असं कॅरियर आपण लावू शकतो. डिटॅचेबल कॅरियर आहे, म्हणजे आपण केव्हाही काढून फोल्ड करून आरामात ठेवू शकतो. नमस्कार मित्रांनो, आता आपण मागच्या वेळेला पाहिलं होतं की आपण एक कॅरियर घेतलं होतं, म्हणजे हे मुवेबल कॅरियर आहे, म्हणजे आपण केव्हाही लावू शकतो केव्हाही काढू शकतो. तर हे कॅरियर आता आपण गाडीवर लावून बघणार आहोत. तर आपण बघूया. तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या पॅकेटमध्ये 4 क्लॅम्प आले होते. ते क्लॅम्प मी दाखवतो तुम्हाला. ते 4 क्लॅम्प हे बघा, हे असे 4 क्लॅम्प आले होते. हे 4 क्लॅम्प आपल्याला आता आपल्या गाडीचा जो डोर आहे त्याला लावायचं आहे. तर आपल्याबरोबर नचिकेत सावंत आहे, तर तो आपल्याला लावून दाखवतो आहे. आता आपल्याला प्रत्येक डोरला एक याप्रमाणे ते क्लॅम्प लावायचे. तर आता ते लावायचे कसे, तर सिंपल आहे. फक्त हा जो रबर आहे तो साईडला करायचा आहे आणि तो साईडला करून त्याच्यात ते क्लॅम्प अटकवायचे आणि मग परत रबर लावून टाकायचा टाईट की ते कनेक्ट झालं. म्हणजे जसं तुम्हाला ज्या जिथे पाहिजे आहे, तर आता आपण इथे सेंटर लावलं आहे, बघूया त्याबदला पण सेंटर लावू. आता आपण ह्या दुसऱ्या डोअरचं लावून घेऊ तोपर्यंत. फक्त रबराने प्रेस करायचं आहे. ते बघा, ते लागतं डोअरला, काहीच प्रॉब्लेम येत नाही. डोअर पण लागतो परफेक्ट बघा. तर त्याचप्रमाणे आपण त्या बाजूचे पण लावून घेऊया. बघा, आता हे लागले आहेत. तर आता आपण बघूया की कसं ॲडजस्ट करता येईल. जर क्लॅम्प सरकवावे लागले तर आपण सरकवून घेणार आहोत थोडं इकडे तिकडे. तर आता आपण ते, आता आपल्याला फक्त ही बॅग फक्त वर टाकायची आहे आणि आपण फ्रंट घेतला आहे तो जो नाव आहे ती साईड आपण फ्रंटमध्ये घेतली आहे. हे बघा, आणि बॅक साईडला ते जो चेनचा पोर्शन आहे तो ठेवला आहे. म्हणजे बंद करताना
उद्या जर ट्रॅव्हलिंग करताना समजा पाणी पाऊस पडला तर बॅक साईड म्हणजे फ्रंटला चेन नसल्यामुळे पाणी आतमध्ये जायचा चान्सेस एकदमच कमी होतील. हे पहा आपण आता पूर्ण वर कवर ठेवलेलं आहे आणि ही एक साईड पूर्ण ओपन केलेली आहे, म्हणजे ह्या बाजूने पूर्ण हे असं ओपन केलं आहे. हा त्याचा एंड आहे ते. तर आता आपण काही लगेज ठेवून बघूया. हे बघा आता आपण जमेल तेवढं सामान टाकायचा प्रयत्न केला आहे, म्हणजे जास्त सामान नाही आहे. इथे आपण काही बॉक्स टाकले आहेत, इथे बॅग टाकली आहे एक, इथे एक बॉक्स आहे आणि असं त्याचप्रमाणे तिथे पण मध्ये एक बॅग टाकली आहे मी छोटी. तर आता हे आपण हे बघा पूर्ण मी आधी झिपरने लावलं आहे पूर्ण. हे बघा झिपर आहे पूर्ण एंड आणि झिपर झिप इथे एंड होतात. हे बघा बॅक साईडला, हे बघा इथे, आणि मग त्याला आपण वेलक्रोने परत चिटकवलं आहे, म्हणजे डबल सेफ्टी आहे, म्हणजे जेणेकरून वेलक्रो लावल्यामुळे पाणी आतमध्ये जाणार नाही. तर आता आपण हे वेलक्रोने वगैरे लावलं आहे बघा. हे आता आपण हे जे बेल्ट आहेत हे बेल्ट सोडवले आहेत दोन, आणि ते ह्याच्यातून आपण काढतो आहे ह्या जे गाडीच्या डोरला जे लावलं आहे ते. आणि वर मला वाटतं डोर उघडावं लागेल, ठीक आहे. आणि वर हे बघा त्या ह्याच्यात लावतो आहे, पण ज्या हिशोबाने जेवढं टाईट करायचं आहे तेवढं ते आपल्याला खेचायचं आहे, कारण एकदम टाईट झालं पाहिजे. अशा पद्धतीने एकदम टाईट आपल्याला ते खेचायचं आहे. तर ते आता मी हे टाईट करून मी तुम्हाला परत भेटतो पूर्ण पॅक झाल्यावर. हे बघा आता आपण कम्प्लिटली लावलेलं आहे, म्हणजे एकदम फुल टाईट आपण पॅक केलं आहे. म्हणजे हे बघा हा बेल्ट एकदम टाईट खेचलेला आहे, आणखी खेचू शकतो. तर सध्या फक्त मी लावून दाखवतो आहे म्हणून, आणि ते कसं दिसतं आहे ते या बाजूने पण हा बेल्ट टाईट खेचलेला आहे. म्हणजे ह्या पूर्ण दोन बेल्ट आहेत, असे टोटल सहा बेल्ट लागले आहेत. आणि मग ह्या ह्याच्यात बांधून इवन परत आपण ह्याला गाठ मारलेली आहे इथे ह्याला, जेणेकरून सेफ्टी आणखी वाढली पाहिजे म्हणून. आणि हे बघा ह्या बाजूला पण आपण तसंच केलं आहे, पूर्ण टाईट बांधून इथे गाठ मारायची ठेवली आहे मी, मारली नाही आहे ते. आणि हे बघा हे पूर्ण टाईट बांधलेलं आहे. तर आता फक्त बघायचं आहे मला की ट्रॅव्हल करताना काय प्रॉब्लेम येतो का. नॉर्मल जे कॅरियर येतं ते लोखंडाचं असतं, तर त्याऐवजी हे कसं रिमुवेबल आहे, म्हणजे काढून परत ठेवता येतं आणि पाहिजे तेव्हा बसवता येतं. म्हणजे ऑलमोस्ट मोठ्या तीन बॅगा मी मागच्या वेळी म्हटल्याप्रमाणे तर मोठ्या तीन बॅगा ह्याच्यात राहू शकतात, आणि ॲडिशनल काय छोट्या हँडबॅग्स वगैरे पण टाकू शकतो. म्हणजे नॉर्मली जास्त करून हलकं सामान वर टाकलं तर बेटर आहे असं कंपनीचं पण म्हणणं आहे, कारण आपण डायरेक्ट आपण कारच्या टॉपवर बसवतो आहे म्हणून दिसायला तर छान दिसतं आहे, म्हणजे असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि सडान कारवर एखादं कॅरियर जर मी फिक्स कॅरियर लावलं तर ते बघण्यासाठी खूप घाण दिसतं, म्हणजे ते बरोबर नाही वाटत. म्हणून ह्याचा मी विचार केला, कारण हे कसं रिमुवेबल असल्यामुळे केव्हाही काढता येईल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा लावता येईल. तर थोडी मेहनत आहे लावायला, म्हणजे आम्हाला आता जवळजवळ 15 ते 20 मिनटं गेली ते बसवायला. तर त्या ट्रॅव्हलिंग करायच्या पूर्वी थोडी मेहनत करावी लागेल. तर बाकी दिसायला तर छान दिसतं आहे, असं काय प्रॉब्लेम नाही आहे, आणि जास्त पण असं वर झालेलं नाही आहे. तर आता ट्रॅव्हल करून बघूया एकदा आणि तेव्हा मी त्याचा रिव्ह्यू देईन. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. त्याचबरोबर आपण नचिकेत सावंतला पण आपण धन्यवाद देऊया, तर त्याने थोडी मेहनत करून हे बसवलं आहे वर. तर आपण नेक्स्ट रिव्ह्यूमध्ये मी तुम्हाला सांगतो.